नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रोजच्या सारखाच आजचा विषय ही अत्यंत स्पेशल आहे, तुमच्या जगण्याशी थेट निगडीत आहे। तुमचं बँकेत अकाउंट असेल, तुमच्याकडे ATM डेबिट कार्ड असेल, तुमच्याकडे मोबाईल फोन असेल, तर तुमच्यासाठी येणारा हा अर्धा तास अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही चंबळमधले खतरनाक दरोडेखोर ऐकले असतील, पण आज एका फोन कॉलवर तुम्हाला गोड गोड बोलून लुटणाऱ्या दरोडेखोरांबद्दल आज आम्ही सांगणार आहोत, सावधान करणार आहोत। तुमच्यापैकी काही जणांना असा कॉल आलाही असेल, पण ज्यांना तो फोन आला नसेल त्यांना सावधान करण्यासाठी म्हणून हा स्पेशल शो आहे। कारण तुमच्या अकाउंटवर दरोडा टाकण्यासाठी फोनवर कोणीतरी टपलेलं आहे। कोण आहेत हे सगळे लोक, कुठून हे सगळे दरोडे टाकतायत, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत गोड बोलणारे दरोडेखोर या स्पेशलमधून। तुमच्या फोनवर एक कॉल येतो, तो कुठल्या तरी बँकेतून बोलतोय असा बनाव करतो, गोड गोड बोलतो आणि सराईतपणे तुमच्याकडून तुमच्या अकाउंटची सगळी खरी माहिती काढून घेतो। तुम्हीच दिलेली माहिती वापरून तुमच्याच ATM कार्डवरून तुमच्याच अकाउंटवर दरोडा टाकला जातो, तोही अवघ्या 3 मिनिटात। पण तुम्हाला जेव्हा हे सगळं कळलेलं असतं तेव्हा मात्र तुमच्या हातात आणि अकाउंटवर काहीही नसतं, तो मात्र मालामाल झालेला असतो। शहरांच्या या गर्दीत घाम गाळणारे तुम्ही आम्ही असोत की गावात शेतात काम करणारे शेतकरी, 4 पैसे कमवून आपल्या कुटुंबाचं आयुष्य सुखात घालवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू असते। पण अचानक कुठून तरी तुम्हाला एक असा फोन येतो, त्या फोन कॉलमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। हॅलो, नमस्कार सर। नमस्ते, गुड मॉर्निंग जी सर। ATM हेल्पलाईन सेंटर सर, ATM मंदिर कोविड शर्मा बात करे सर। कष्टानं कमावलेली तुमची घामाची कमाई काही क्षणात गायब होते। तुमच्या बँक अकाउंटवर तुमच्याच डेबिट कार्डवरून दरोडा टाकला जातो। आपण गंडवलो गेलो आहोत हे लक्षात येईपर्यंत तुमचं अकाउंट दरोडेखोरांनी साफ केलेलं असतं। तुमच्या पैशातून कोणीतरी शॉपिंग केलेली असते किंवा तुमच्या अकाउंटचे पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेले असतात। हे सगळं होतं फक्त 3 मिनिटात। हो, फक्त 3 मिनिटात हे दरोडेखोर तुम्हाला देशोधडीला लावतात, बर्बाद करतात। देशभरातील नागरिकांना या दरोडेखोरांनी दिवसा ढवळ्या लुटलं। या दरोडेखोरांना 22 राज्यातील पोलीस शोधतायत। एवढंच नाही तर CBI, रॉ पासून अगदी गुप्तचर संस्थाही या दरोडेखोरांच्या मागावर आहेत, पण त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये। केवळ सर्वसामान्य माणसंच नाही तर केंद्र सरकारमधील मंत्र्यालाही या दरोडेखोरांनी हातोहात लुबाडलं। के वो जो आजकल ये साइबर थेफ्ट हो रही है, कुछ चोर हैं इस तरह के, जो इससे अपने आपके कार्ड से पैसे चुराते हैं, इस तरह की घटना हुई थी। तो जो मेरा डेबिट कार्ड है उससे कुछ शॉपिंग कर ली गई थी कोई फर्जी बनाकर, उसकी रिपोर्ट दर्ज करा दी। मंत्र्यांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक होती। ऐसे केसेस में देखा जा रहा है कि कॉल्स जो हैं यूजुअली आउटसाइड दिल्ली एंड मेनी ऑफ देम हैव ओरिजिनेटेड फ्रॉम वन पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट इन झारखंड। हमने पहले वहां पे टीम्स भी भेजी हैं, कुछ क्रिमिनल्स को पकड़ा भी है। पूरा मोडस ऑपरेंडी इस चीज पे डिपेंड करता है कि लीस्ट ट्रेल्स ये लोग छोड़ें। जब भी इस तरीके का कोई क्राइम करते हैं तो कोई भी ट्रेल बहुत कम मिल पाते हैं, बट व्हाटएवर क्लू वी गेट उससे हम इसको डिटेक्ट करते हैं। ऑनलाइन फसवणुकीचे देशभरातल्या 22 राज्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे घडले, त्यातले बहुतांश कॉल एकाच राज्यातून, एकाच जिल्ह्यातून, एकाच परिसरातून येत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आणि पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांची झोप उडाली। झारखंडमधला तो जिल्हा आणि परिसर आज देशात
सायबर क्राइमची राजधानी बनलाय, जिथं 22 राज्यातले पोलीस गोड बोलून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या शोधात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशभरातील ग्राहकांना फसवणुकीचे हे कॉल एकाच राज्यातून येत आहेत, त्यातही एकाच जिल्ह्यातून. तो जिल्हा कुठला आणि त्या जिल्ह्यात सायबर क्राईम हा धंदा कसा झाला, मग पोलीस काय करतायत, हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील. बघूया या सगळ्या प्रश्नांची ही उत्तरं. देशाच्या कानाकोपऱ्यात खोट्या फोन कॉल्सच्या माध्यमातून रोज कोट्यवधी रुपयांची फसवणूक होतीये. हे फोन कॉल्स कुठून येत आहेत याचा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा हे सगळे फोन एकाच राज्यातून येत आहेत हे समोर आलं. त्या राज्याचं नाव आहे झारखंड. त्यातही एक जिल्हा आहे जिथून हे सगळे फोन कॉल येत आहेत, तो म्हणजे मुंबई पासून 2004 किलोमीटर अंतरावरचं जामताडा. होय, हाच जामताडा जिल्हा देशातील सायबर क्राईमची राजधानी बनलाय. जामताडातील पोलीस स्टेशन मध्ये देशातील जवळपास 22 राज्यातले पोलीस गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतायत. यात सर्वाधिक गुन्हे हे महाराष्ट्रातील असतात हे विशेष. पुणे सायबर क्राईमची एक टीम काही महिन्यांपूर्वीच जामताडाला जाऊन आली. जामताडा जिल्ह्यातील कर्मातर पोलीस स्टेशनला एप्रिल 2015 ते मार्च 2017 पर्यंत 12 राज्यातील पोलिसांच्या टीमनं 23 वेळा चौकशीसाठी भेट दिली. त्यात 38 दरोडेखोरांना अटक केली आहे. ही फक्त एका कर्मातर पोलीस स्टेशनची आकडेवारी आहे. कर्मातर पासून 12 किलोमीटरवर असलेल्या नारायणपूरची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामताडा जिल्ह्यातील पोलिसांनी जुलै 2014 ते जुलै 2017 पर्यंत स्वतःहून 330 जणांविरोधात 80 केसेस दाखल केल्यात. एकट्या कर्मातर पोलीस स्टेशननं 2017 100 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. खरं तर जामताडा हा मागा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथली अर्धी अधिक म्हणजे 59% लोकसंख्या बेकार आहे. त्यांच्याकडे कुठलंही काम नाही आहे, तर 74% लोकसंख्या केवळ शेतीवर अवलंबून आहे. पण गेल्या काही वर्षात जामताडातल्या लोकांनी सायबर क्राईमलाच धंदा बनवलाय. स्वाभाविकपणे तुम्हाला प्रश्न पडला असेल की खोटे फोन कॉल करून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे दरोडेखोर नेमके कोण आहेत, ते लोकांना कसं फसवतात, लोक त्यांच्या जाळ्यात कसे अडकतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांना लुटणारे हे दरोडेखोर म्हणजे सायबर क्राईम पोलिसांच्या आणि देशातील सगळ्या गुप्तचर संस्थांपुढचं एक आव्हान बनलंय. याचं कारण म्हणजे या दरोडेखोरांची मोडस ऑफरेंडी. भल्या भल्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या या ऑनलाईन दरोडेखोरांबद्दलची पोलिसांना तपासातून जी माहिती मिळाली ती आपल्या सगळ्यांनाच चक्रावून टाकणारी आहे. जामताडा आज सायबर क्राईमची राजधानी बनलंय. देशभरातील लोकांना फोन करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे फोन कॉल जामताडाच्या याच जंगलातून येतात. पण हे फोन कॉल कोण करतंय हे रहस्य उलगडण्यासाठी देशभरातील पोलिसांच्या टीम, IB आणि अगदी रॉचे अधिकारीही या जंगलात धडकले. तेव्हा त्यांना जे हाती लागलं ते आपल्या सगळ्यांना चक्रावून टाकणारं होतं. जामताडाच्या या जंगलात या फोन कॉलच्या मागे 10वी आणि 12वीची नापास झालेली पोरं आहेत. हाताला काम नसलेली अनेक पोरं यात गुंतलेली असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. हे दरोडेखोर खोटी ओळखपत्र देऊन सिम कार्ड मिळवतात. त्या सिम कार्डचा वापर करून बँकेच्या कस्टमर केअर मधून कॉल आल्याचा बनाव करतात. त्यांचं बोलणं ऐकल्यावर पहिल्यांदा कोणालाही शंका येणार नाही की हा कॉल कुणा दरोडेखोरांचा असेल. डोंबिवलीतील मदन मुळे यांच्या बाबतीतही असंच झालं. त्या माणसाकडनं मला फोन आला की मी स्टेडियम खेळ बोलतोय. बोलल्यानंतर त्याने सांगितलं की मला तुमचं आधार नंबर द्या किंवा ATM कार्डचा तुमचा नंबर द्या की जेणे तुमचं कार्ड बंद होणार आहे, तरी तुम्ही ताबडतोब मला द्या. जर तुमचं कार्ड बंद झालं तर तुम्हाला पैसे ऑपरेट करता येणार नाही किंवा पैसे काढता येणार नाही, असं मला त्या माणसाचा फोन आला. त्याप्रमाणे मी त्याला माझे नंबर देत गेलो आणि त्याप्रमाणे
म्हणजे माझ्या खात्यातनं पैसे काढले गेले. पैसे काढत असताना मला एक अर्धा तासाने मला कळलं की माझ्या अकाउंटमधनं पैसे गेलेले आहेत. हे फोन कॉल नेमके कुठून आलेत हे अजिबात कळत नाही. बऱ्याच यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध असतात ज्यावरून आपल्याला दिसणारा नंबर वेगळा असतो आणि प्रत्यक्षात कॉल आलेला असतो तो वेगळाच नंबर असतो. म्हणजे कित्येकदा असं आपल्याला दिसतं की कॉल येतोय उदाहरणार्थ कुठल्या तरी कर्नाटकामधल्या एखाद्या ठिकाणाहून आणि प्रत्यक्षात तो राजस्थानवरून आलेला कॉल असू शकतो. बाजारातून भाजीपाला विकत घ्यावा तसं हे लोक आपले नंबर बाजारातून विकत घेतात. हे नंबर्स कित्येकदा पब्लिकली लिस्टेड असतात किंवा ती माहिती टेलिफोन कंपन्यांकडून सुद्धा विकली जाते, त्यामुळे कोणाचे नंबर्स मिळवणं तसं अवघड नसतं. आता एकदा हे नंबर्स मिळाले की त्या नंबर्सच्या याद्या चक्क तयार केल्या जातात, काही लोकांना बसवलं जातं सगळी टेलिफोनची यंत्रणा आणि कम्प्युटरची यंत्रणा देऊन आणि एक एक नंबर घेऊन त्या नंबरवर कॉल करा असं त्या लोकांना सांगितलं जातं. हे दरोडेखोर एकटे दुपटे नसतात, दोघे ते तिघे जण मिळून हे लोक दरोडे टाकतात. आपल्या मोबाईल नंबर शिवाय त्यांच्याकडे आपली कुठलीही माहिती नसते, अगदी आपलं नावही त्यांना माहीत नसतं. आपल्याकडून एक जण माहिती घेतो आणि दुसरा आपल्या अकाउंटवर डल्ला मारतो, त्यातून ते शॉपिंग करतात किंवा दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करतात अगदी 3 मिनिटात. त्यावेळेला कित्येकदा आपण असंही बघितलेलं असेल की कॉल करणारा माणसाला आपलं नावसुद्धा माहीत नसतं. म्हणजे तो माणूस कॉल केल्यानंतर कधी कधी आपल्यालाच विचारतो तुमचं नाव काय. म्हणजे हे आपल्याला खरं म्हणजे कळलं पाहिजे की आपला फक्त नंबर त्यांच्याकडे, इतर कुठलीही माहिती नाही आहे. आणि असं असताना ते आपल्याला स्कीम्स ऑफर करतायत, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींची आमिष दाखवतायत, तर हे सगळं साफ खोटं असलं पाहिजे. फोन कॉल करून ते तुम्हाला घाबरवतात, कुठलं तरी आमिष दाखवतात किंवा ते धमकीही देतात. आता हे जेव्हा कॉल्स येतात तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आपली कुठलीही खाजगी स्वरूपाची माहिती ही त्यांना देता कामा नये. याचं कारण असं की काही वेळेला आपल्याला घाबरवून आणि काही वेळेला आमिष दाखवून आपल्याकडून आपली वैयक्तिक माहिती काढून घेणं आणि कित्येक वेळेला तर आपल्याला नको असलेले व्यवहार आपल्याकडून करून घेणं अशा प्रकारच्या गोष्टी या कॉल्सच्या माध्यमातून केल्या जातात. फोनवरून गोड बोलणाऱ्या या दरोडेखोरांना रोखणं पकडणं तसं अवघड आहे, पण आपणच सजग राहून त्यांचे मनसुबे उधळून लावू शकतो हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. सध्या आपल्या सगळ्यांच्या खिशात प्लास्टिक मनी आहे आणि हा प्लास्टिक मनी किती सुरक्षित आहे त्याबद्दल काय नेमकी काळजी घेतली पाहिजे ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी बघूयात की मुंबईमधल्या या सगळ्या ऑनलाईन दरोडे किती पडलेले आहेत. दाखल झालेल्या केसेस 2014 183 होत्या, अटक 22 जणांना झाली. 15 या केसेस वाढत गेल्या, 320 गेल्या. 2016 त्या 450 गेल्या. अटक होण्याचं प्रमाण जे आहे ते मात्र वाढत नाही आहे. त्यामुळे आपली जी व्यवस्था आहे सायबर क्राईमची ती पंगू आहे का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण ही सगळी परिस्थिती असल्यामुळे तुमची तिजोरी तुम्ही नीट जपली पाहिजे. त्याच्यासाठी काय काळजी घ्याल तर तुमच्या अकाउंटचा पिन अजिबात कुणाशीही शेअर करू नका. तुमच्या अकाउंटची माहिती कुणालाही सांगू नका. तुमची वैयक्तिक माहिती कुणासोबतही कशी आहे प्रकारे शेअर करू नका. कोणतीही बँक तुम्हाला तुमचा पिन विचारत नाही हे लक्षात ठेवा. कुठल्याही आमिषाला कधीही बळी पडू नका. कोणत्याही गोष्टीमुळे घाबरून जाऊ नका आणि त्यांना आपली माहिती देऊ नका. तुमच्या अकाउंटचा पासवर्ड नेहमी बदलत राहा. फोनवर बोलताना खाजगी माहिती कोणालाही सांगू नका. क्रेडिट कार्ड किंवा ATM फोटो काढून व्हॉट्सअप किंवा कशाही प्रकारे कोणाला पाठवू नका. अनोळखी मेलवर क्लिक करू नका कारण तो व्हायरस असू शकतो किंवा एक जाळा असू शकतो. न्यूज 18 लोकमतच्या स्पेशलमध्ये आपण इथे थांबतोय, पण जाताना पुन्हा एकदा तुम्हाला एक कळकळीची विनंती, कृपया खोट्या फोनला बळी पडू नका. तुमच्या कार्डची माहिती कोणाशीही शेअर करू नका कारण त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात संकट ओढवू शकतं. तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे तुम्ही जपलेच पाहिजेत, त्याच्यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे.
तुम्हाला आजचा स्पेशल कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.